नमस्कार. लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि लोकसभेला आपण बघितलं की आघाडीला दणदणीत यश मिळालेलं आहे आणि युतीची पिछेहाट झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा काबीज करण्यासाठी शरद पवार यांनी दंड थोपटलेले आहेत आणि ते मैदानामध्ये उतरलेले आहेत, ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत, ऍक्शन मोडमध्ये आहेत. विधानसभेला शरद पवारांचे कोणते 10 शिलेदार निश्चित आहेत, पक्के आहेत, ज्यांना तिकीट मिळणार आहे, जे मैदानामध्ये असणार आहेत, ते कोणते बघूया. शिरूर विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जाते, तर कर्जत जामखेड मधून रोहित पवार, शरद पवारांचे नातू, मैदानामध्ये असणार आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मैदानामध्ये असतील. त्यानंतर जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघामधून मैदानात असतील, तर प्राजक्त तनपुरे राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामधून दंड पटतील. इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मैदानामध्ये असणार आहेत. त्यानंतर संदीप क्षीरसागर बीड या विधानसभा मतदारसंघामधून मैदानात असतील. आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या तासगाव कवठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघामधून मैदानामध्ये असतील, तर घनसावगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सुनील भुसारा यांना शरद पवार मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघामधून मैदानात उतरू शकतात अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, कारण निलेश लंके आता सुजय विखे यांचा पराभव करून खासदार झालेले आहेत नगरचे आणि त्यामुळं आता त्या पारनेरची जागा जी आहे ती मोकळी झालेली आहे आणि त्या ठिकाणी निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना शरद पवार उमेदवारी देऊ शकतात. शरद पवारांचे हे 10 शिलेदार जे आहेत ते जवळपास निश्चित झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे 10 शिलेदार शरद पवार गटामध्ये आहेत, त्यामुळे यांचं तिकीट जे आहे ते आजच निश्चित मानलं जातं. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि या व्यतिरिक्त पवारांचे कोणते 50 ते 60 उमेदवार असतील, संभाव्य उमेदवार असतील तुमच्या मतदारसंघामध्ये, शरद पवार गटाचा उमेदवार कोण आहे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि कोण असेल तुमचा आमदार ते देखील आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.